फाइनलची मॅच, फाइनलचा चित्तथरारक सामना. एका बाजूला टीम नाडकर ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल स्मिती इलेव्हन, असे दोन्ही महत्त्वाचे संघ आपल्याला पाहायला मिळतील एकमेकांच्या विरोधामध्ये. फायनलचा चित्तथरारक सामना हा कोण जिंकेल आणि कोण हरेल हे बरीचशी प्रश्न आहेत. प्रश्नांची उत्तर आपल्याला आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये मिळतील आणि SCBL या स्पर्धेचा कोण विजेतापद आपल्या नावावरती करेल हे सुद्धा आपण बघणार आहोत. आणि ज्याच वेळेला फायनल मॅचची सुरुवात आपण राष्ट्रगीताने इथे करणार आहोत, तर DJ ओमकार आपण रेडी झालात की आमच्यापर्यंत सूचना पोहोचवा. हॅलो हॅलो. मैदानाच्या चौबाजूला जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती असेल आपल्या जागेवरती आपण उभे राहूया. ज्या जागेवरती तुम्ही असाल तिथे आपण उभे राहा आणि जर तुम्ही कॅप किंवा हॅलो आपण कॅप किंवा सनग्लास परिधान केलेले असेल ते रिमूव्ह करा, विनंती आहे. हॅलो हॅलो. तर विनंती असेल सर्वच आजूबाजूला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना देखील कृपया आपण या ठिकाणी राष्ट्रगीताचा हा सन्मान आपल्या माध्यमातून राखला गेला पाहिजे. प्रेत विश्राम, प्रेत सत्थान, राष्ट्रगीत सुरू कर. भारत माता की. निश्चितच राष्ट्रगीताचा हा सन्मान आपल्या सर्वांच्या माध्यमातून राखला गेलाय. तदनंतर फायनलचा हा नाणेफेक खेळपट्टीवरती होईल. दोन्ही टीम्स त्या ठिकाणी एका लाईनअप्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक छोटीशी रोषणाई आतिषबादी या मैदानाच्या आतमध्ये आयोजक अर्थातच SCPL आयोजन कमिटीच्या माध्यमातून केली गेली आहे. तर निश्चितच या ठिकाणी या दोन्ही टीम्स स्वागत केलं जाईल या रोषणाईनं. तर सन्माननीय विपुल शेठ उभारे या ठिकाणी आपण पाहताय आणि एक मान्यवर त्या ठिकाणी दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना या फायनल मॅच करता शुभेच्छा देत असताना निश्चितच एक मोठी बॅटल्स आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अर्थातच एक चित्तथरारक सामना आपण सेमीफायनलचा दुसरा सामना जरूर पाहिला असेल. अखेरच्या चेंडूपर्यंत अगदी श्वासात श्वास अडकला होता आणि तद्वत मात्र या सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यावरती विजय संपादन करून फायनलमध्ये प्रवेश केलाय नाडकर ब्रदर्स या टीमनं. दोन्ही टीमचे खेळाडू त्या ठिकाणी खेळपट्टीवरती मान्यवर त्या ठिकाणी खेळपट्टीनं अर्थातच या खेळपट्टीवरती खेळाडूंना शुभेच्छा देत असताना दोन्ही खेळाडूंचे खेळाडू या ठिकाणी एका लाईनअप्समध्ये त्या खेळपट्टीवरती येतील. अर्थातच या रोषणाईनं त्यांचं स्वागत केलं जाईल. अपोजिटला उभं राहा अमोल, अपोजिटला उभे राहा.
फाइनल मैच चा नाणेफेक या ठिकाणी आपण पाहतोय या खेलपट्टीवरती होत असताना अर्थातच हेडमॅन अमोल वडवलने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय जरूर स्वीकारलाय. अर्थातच एक चांगली मोठी सुरुवात आणि एक चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र विद्युत रोषणाई अर्थातच यातीश बाजीनं केलं जातंय, सन्मान दिला जातोय दोन्ही टीम्सना. एक लाईनअप्स मध्ये या ठिकाणी एंटर केलं जातंय दोन्ही टीमचे खेळाडू. आपण पाहतोय या फायनलच्या मॅच मध्ये एक चांगली रोषणाई या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी आतिश बाजी देखील पाहायला मिळते फटाक्याच्या आतिश बाजी मध्ये. या दोन्ही टीम्स या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वागत केलं जाईल फायनल मॅच करता. दोन्ही टीम झाल्यात सज्ज, चला विनंती असेल बाकी सर्व मान्यवरांनी त्याचबरोबर ती खेळाडूंनी मैदान खाली करायचं आहे. टीम नाटकर ब्रदर्स संघ कृपया आपण या ठिकाणी त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर कुठेही जाऊ नका, थोड्याच वेळात तुमच्या समोर असेल या SCPL सीझन 3 ची फायनल बिग मॅच. अर्धातच एका बाजूला हेडमॅन अमोल वाडवल तर दुसऱ्या बाजूला अर्धातच श्रीकांत तांबट संजू धामणे या जोडीची जुगलबंदी. ही बॅटल खऱ्या अर्थानं आहे तुषार वाडवल बनाम अजेश दादा नाडकर अँड सचिन नाडकर. नाडकर ब्रदर्स दोन्ही संघ मालक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्मिथ इलेव्हनचा संघ या ठिकाणी प्रमुख प्रबळ दावेदार समजला जातो या SCPL सीझन 3 चा. मात्र रोखलं जाईल का या जोडीच्या माध्यमातून? तद्वत मात्र वैभव मोरे यांचं आगमन झालंय या SCPL च्या माध्यमातून. वैभव मोरे यांचं देखील या SCPL मध्ये सहर्ष 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 स्वागत. याच्यासाठी केला होता अट्टहास हा शेवटचा क्षण गोड व्हावा आणि हा क्षण गोड करण्याकरिता हे दोन्ही संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं ही स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन ज्या कबड्डीच्या माध्यमातून केलं गेले ते श्री छत्रपती अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण ही कमिटी मेंबर्स त्याचबरोबर ती या संपूर्ण असोसिएशन मधील हे 16 संघ प्रत्येक खेळाडूंचा इथं असलेला हा सहभाग आणि या सर्वांच्याच सहकार्यानं ही स्पर्धा या ठिकाणी अगदी संपन्न होत असताना आपण पाहतोय अंतिम टप्प्यातला अंतिम सामना या स्पर्धेचा. अर्धातच फायनल जी बिग मॅच अर्धातच स्मिथ इलेव्हन बनाम नाडकर ब्रदर्स हेडमॅन अमोल वाडवल या ठिकाणी या खेळपट्टीकडे आगे कूच करताना येत असताना आपण जरूर पाहतोय आतापर्यंत आजच्या दिवसात दोन अर्धशतक झळकावलेत अमोल वाडवलनं. या फायनलच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं फलंदाजी पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा त्याच पद्धतीची आणि त्याच चांगल्या धाटणीची ही फलंदाजी अमोल वडवलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का? अर्थातच या मैदानाला या SCPL सीझन 3 ला अर्थातच अगदी साऱ्याच प्रेक्षकांचं साऱ्यांचं लक्ष या ठिकाणी लागलं आहे. चला जरा स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा. मैदानावरती अंधाराचं सावट पसरलंय. अर्थातच 4 षटकांचा सामना आहे तरी विनंती असेल देखील प्रेक्षकांच्या उपस्थितीनं अगदी गजबजून भरलेला आपण पाहताय.
हरीश मोरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. विनंती असेल अध्यक्ष सन्माननीय अजयजी नाडकर आपल्या शुभ हस्ते आपण मोरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. तर पहिला चेंडू या इनिंगचा फायनलचा राहुल वारिकचा शॉर्ट ऑफ लेंथ. या वेळेस पहिला चेंडू फेकलाय. क्या बात है अप्रतिम. ही बॅटल असणार आहे राहुल बन्नाम अमोलेची. वन बाउंड सी ऑर्निंग या तो बात दिली जाते तो दुवत मात्र काय अप्रतिम सामना या ठिकाणी. निश्चितच राहुल स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा राहुल बक्कम यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक विकेट्स हॅट्रिक करता 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राहुल बक्कम यांचं देखील सन्मान. अर्धातच तीन षटकांचा महत्वपूर्ण सामना. दोन चेंडू या दरम्यान मात्र निर्धाव फेकलेत रफ्तार किंग न. रिदम मध्ये येतोय राहुल वारिक. या वेळेस फुलर लेन फसवलंय कव्हरला प्रोटेक्शन. क्या बात है अमोल वडवल. या दरम्यान मात्र ठरतोय शिकार. ही बॅटल जिंकले राहुल वारिक न. क्या बात है डीजे मास्टर. मागच्या मॅच चित्र उलट होत. ही मॅच मात्र अगदी पलटवले रफ्तार किंग राहुल वारिकन. क्या बात है ही खेलपट्टी हे मैदान इथली नस नस ओळखणारा हा खेळाडू. अर्थात सातत्यानं परिश्रम सातत्यानं अगदी प्रॅक्टिस याच खेळपट्टीवरती करतो आणि त्याचा फायदा या मोठ्या मॅच मध्ये राहुल वारिकला मिळताना पाहायला मिळतंय. तीन चेंडू आतापर्यंत फेकले जातात. नवीन बॅटस या दरम्यान निलेश शिंदे चपडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू या ठिकाणी ऑन स्ट्राइक. आडव्या बॅटने खेळलाय. अर्थातच मिड विकेटला रिशांत गावटे याला मात्र आपण पाहताय डीपला प्रोडक्शन. तदुबत मात्र एक धाव या दमान अर्जित केली जाते. जबरदस्त जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल टीम नाडकर ब्रदरचा. सन्माननीय संघ मालक सचिन नाडकर यांच्या चेहऱ्यावरती मात्र आनंद आणि आनंद. क्या बात आहे. चार चेंडू इथं मात्र फेकले जातात. एकच धाव खर्च केले आहेत. अर्थातच त्याच ताकदीचा संघ आहे स्मिथ इलेव्हन तुषार वाढवल यांचा. कधीही या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. या वेळेस मात्र मोठा फटका आहे मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ सीमा रेषा पार सुनीलच्या बॅट मधून दमदार षटकार. मास्टर सात धावा धाव फलकावरती शेवटचा चेंडू या षटकातला शेष असताना. अर्थातच राहुल वारिक याचा अप्रतिम हे षडक फेकलं जातंय पॉवर प्लेच. अर्थातच राहुल वारिकच्या माध्यमातून नाटकर ब्रदर्स टीमच्या माध्यमातून रफ्तार किंग म्हणून ज्याची ओळख या असोसिएशन मध्ये. हो यावेळेस मात्र हलक्या हातानं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पॉइंट रिझनला स्टिअर केलाय हलक्या हातानं. तदुवत मात्र एक धाव या शेवटच्या चेंडूवरती जरूर अर्जित केली जाते. सुनीलच्या माध्यमातून स्ट्राईक मात्र स्वतःकडे राखली जाईल. अर्थातच पहिल्या षटकाचा अंत होईल 8 या आकड्यावरती. हे धावफलक मात्र स्थिर आवलेलं आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना मोठा आहे प्लॅटफॉर्म मोठा आहे. SCPL 2023 पर्व तिसरे सेमी फायनलचा हा सामना आपण जरूर पाहतोय. सेमी फायनलमध्ये अगदी धूळ चारून त्या ठिकाणी नाडकर ब्रदर्स फायनलमध्ये जरूर दाखल झालाय आणि इथं देखील आपला दमखम दाखवतोय. तदनंतर गोलंदाजी माकवती परिवर्तन. अर्थातच स्वप्नील वाढवल या दरम्यान आपण जरूर पाहतोय. येणाऱ्या दक्षिण रायगड प्रीमियर लीग मध्ये परी 11 संघाच्या माध्यमातून अर्थातच खेळताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल हा देखील खेळाडू. कलमजे गावाला बिलॉंग करणारा पण समोर आहे सुनील. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेन जरूर फेकली होती मात्र हा नो शेंडू येतोय बन्सरच्या माध्यमातून. तद्वत मात्र दंडित केले सातत्यानं. आज मात्र स्वप्नीलला थोडं कुठं तरी एक
निराशाजनक कामगिरी करताना पाहायला मिळाले. निश्चितच एक षटक चांगलं हाताळलं होतं मागच्या षटकामध्ये, मात्र या ठिकाणी गरज आहे टीमला. हो, यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफलाईन फेकली आहे, अर्थातच ऑन साईडला फटकाय डीपवरून प्रोडक्शन येत आहे. चूक केली जाते रिशांत गावटेच्या माध्यमातून आणि या मैदानात चुकीला माफी नाही नाही नाही. डीसे मास्टर आपण जरूर पाहतोय स्वप्नील वाडवल या दरबार कमबॅक करणार का. त्यामध्ये खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढला ऑन साईडला लॉंगनला संजू धामणे, चेंडू खाली आहे जरूर मात्र रोखलं जाते एका धावे. पुन्हा एकदा संतुष्ट व्हावं लागतं या दोन्ही बॅटर्सना. पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते, अर्थातच जिद्द चिकाटी मात्र या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळते. 14 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. हो, यावेळेस आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता तद्वत, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय स्वप्नील वडवळच्या माध्यमातून. हे धावफलक मात्र 14 या आकड्यावरती अजूनही स्थिरावलं असताना अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे फायनलचा थर्रार. हो, यावेळेस मात्र मोडा वाटका आहे, बॅक टू द बॉल स्ट्रोक एक्झिक्युट केलाय, येतोय हा दमदार षडकार. बाट मधून येतोय हा दमदार षटकार. 20 धावा या धावफलकावरती आपण जरूर पाहतोय फायनलचा सामना, महामुकाबला, अंतिम सामना आणि त्याकरता मात्र प्रेक्षकांचा जणू काही इथं लोटलाय जनसागर. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटला जातोय स्वप्नील वाडवल या सिटीज च्या बाहेर हा चेंडू फेकला जातोय तद्वत, मात्र एक वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव इथं मात्र जोडली जाईल. 21 हवा या धावफलकावरती जरूर जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे, 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. उर्वरित या 2 चेंडूंचा समाचार कशा पद्धतीनं घेतला जाईल निलेश शिंदे याच्या माध्यमातून की पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल स्वप्नील वाडवलच्या माध्यमातून. यामध्ये ऑफ ट्रॅकर चेंडू आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ ट्रॅव्हल होतोय निलेश शिंदेच्या बॅटमधून, येतोय पुन्हा एकदा षटकार डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. तर 27 धावा धावफलकावरती निलेश शिंदे रिदम मध्ये फलंदाजी करतोय. यावेळेस एज आहे येस इट इज, इथं मात्र शॉट थर्ड मारला हा झेल टिपला जातोय दिवेच्या माध्यमातून. निलेशच्या इनिंगचा अंत होईल 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 27 धावा या धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील डीसे मास्टर. जलवा मात्र आज दिवसभर अमोल वडवळच्या माध्यमातून पाहायला मिळाला, पण इथं मात्र या अखेरच्या मॅच मध्ये अर्धातच अमोल वडवळ आपला जलवा पुन्हा एकदा दाखवण्यात थोडस कुठेतरी अपयशी ठरला. 27 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय, 6 चेंडूचा खेळ बाकी असताना श्रीकांत तांबट स्लॉगोरचं षडक फेकण्याकरता गोलंदाजी माकवते. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू, काय जबरदस्त देखना स्ट्रोक खोदून काढलाय, येतोय दमदार षटकार सुनीलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोडा खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिझन लागती गोळीच्या वेगानं हा चेंडू निघून जातोय विथ कपेट, येतोय हा चौकार, अर्थातच चौकार आणि जवळपास 37 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहे टीम स्मिथ इलेव्हन संघाच्या माध्यमातून.
होता तद्वत मात्र या तिसऱ्या चेंडू वरती पीट होतोय बाटा सुनील। तिसरा चेंडू मात्र निदाव फेकला जातोय। क्रिकेटचा थर्रार क्रिकेटचा रणसंग्राम हा महा मुकाबला पाहण्याकरता अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या कळकई क्रिकेट क्लब जावळीच्या क्रीडा संकुलनामध्ये। ओ या वेळेस मात्र मोडी येज आहे, क्या बात आहे, पुन्हा एकदा पकडले झेल। इथं मात्र सुनीलचा खल्लास केलाय खेल डीजे मास्टर। करायचंय बॅटर्स तर 37 धावा या धावफलकावरती आपण जरूर पाहतोय। नवीन बॅटर्स या ठिकाणी राज राऊत येत असताना आपण जरूर पाहतोय। ऑन अ स्ट्राईक असेल, उर्वरित दोन चेंडूचा खेळ बाकी आहे। तर समोर श्रीकांत तांबट याला मात्र आपण पाहताय 37 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला असताना उर्वरित दोन चेंडूवरती किती धावा काढल्या जातील राजच्या माध्यमातून। यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे, फसलाय इथं मात्र फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपला जातोय। बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन होईल अर्थातच 37 आकड्या। कौशल विनंती असेल, अंधार पडलाय मैदानावरती, शेवटचा चेंडू आहे, अजून एक इनिंग बाकी आहे। तर 37 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आपण जरूर पाहतोय। फायनलचा थर्रार सीपीएल चा रणसंग्राम अखेरचा हा महामुकाबला। शेवटच्या चेंडूवरती येईल का मोठा फटका। ओ यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते श्रीकांत तांबटच्या माध्यमातून। इथं होईल विकेटचं पतन, 37 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल। 18 चेंडू 38 धावांची गरज असेल टीम नाटकर ब्रदर्स संघाला, अर्थातच या 18 चेंडू मध्ये 38 धावा। चला जरा स्पीडअप करा, विनंती असेल स्मिथ इलेव्हन संघ, कृपया आपण मैदानामध्ये त्वरित येऊन आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। बॅटर्स रेडी ठेवायचे नाटकर ब्रदर्स। 18 चेंडूत 38 धावा ठोकून इतिहास रचला जाईल का टीम नाटकर ब्रदर्स संघाच्या माध्यमातून, की रोखलं जाईल इथं मात्र काय असेल या मॅचचा उत्तरार्ध ऐकूयात पुन्हा एकदा। कमेंट बॉक्स मध्ये करूया परिवर्तन। जोडले जातात या ठिकाणी साथी समालोचक हर्षल मुंडे यांच्या आवाजात, तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक। मध्ये वेगानं या, कारण की तुम्हालाच बॅड लाईटचा सामना करावा लागेल आणि मग शेवटच्या षटकामध्ये जरी 10 ते 12 धावा जरी राहिल्या ना तरी एक प्रेशर क्रिएट तुमच्यावरती जरूर निर्माण होईल आणि त्यासाठी तुमचीच मेहनत त्या मेहनतीवरती पाणी फिरलं जाईल। विनंती असेल स्पीडअप घ्या। फलंदाजाची जोडी मैदानाकडे वाटचाल करताना पाहायला मिळेल। एकाचं नाव आहे संजू, एकाचं नाव आहे श्रीकांत थांबट, या नावानं त्याची प्रसिद्धी आहे या माणगाव तालुक्यामध्ये, त्याची ख्याती पाहिली आपण सातत्याने ओपन फॉर्मॅटमध्ये या खेळाडूला खेळताना बघितलं आणि राहुल स्पोर्ट्स या संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने सातत्यानं केलं ना, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल श्रीकांत। आणि त्याच्या साथीला संजू आहे, त्याने याच मैदानावरती अर्धशतकीय खेळ एकट्यानं केली होती आणि आपल्या टीमला विजयाच्या समीप घेऊन गेला होता। जर ही मॅच संजू धामणे आपण पाहतोय जिंकून देतोय नाडकर ब्रदर्स या टीमला, तर स्वप्नील शिंदे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि
तांबट जो खेळाडू आहे श्रीकांत त्याला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज राहुल स्पोर्ट्स चे मालक राहुल बक्कम यांच्या वतीनं आणि बॅक टू बॅकचे 3 सिक्स आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला बॉल संजयच्या बॅटमधून अफलातून आउटस्टँडिंग बॉल सीमापार षटकार. मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आता वेळ कोणाची बदलेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. सकाळच्या सत्रापासून अमोल वाडवलचं वर्चस्व राहिलं. त्याची बाट बोलत होती. त्याच्या बॅटिंगचा बोलबाला पाहायला मिळाला पण संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याला सुद्धा थांबवलं गेलं. अप्रतिम चेंडू होता. वेग भन्न आठवता. गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडला ना त्या वेगानं पॉलिसी रक्षकाचा वेध घेणारा राहिला. डॉट बॉल आला. ब्लाइंड स्ट्रोक खेळला बॅटिंग करत असताना संजून. संजूला सुद्धा माहिती आहे लाईफ जितनी हार्ड होगी ना आप उतने ही स्ट्रॉंग बनोगे. आप उतने स्ट्रॉंग बनोगे ना लाईफ उतनी ही इझी होगी. इथे मात्र स्वतःला स्ट्रॉंग बनवलंय संजू चप्पाट मधून. अजून एक दर्जेदार फटका. बॉल आउट चॉप द पार्क. थँक्यू सो मच डीजे ओमकार. 12 दबायला दबफळकावरती. हा चौथा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. निलेश उभारे येतील का बॉलच्या खाली. इथे चूक घडलीय. कॉलिंग परफेक्ट झाली नाहीये आणि त्याच कारणानं का होईना कॅच ड्रॉप. संजू सारख्या खेळाडूचा झेल तुम्ही फायनलच्या मॅच मध्ये सोडलाय. तो जखमी शेर आता पंजा मारायला सुरुवात करेल. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर संजूचं स्वप्न असावं या स्पर्धेवरती आपली छाप उमटवायची आणि त्या पद्धतीचा खेळ केला. कारण की ज्या वेळेला सकाळच्या सत्रापासून तो अप्रतिम खेळ घेतोय. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम त्यानं आता मैदानाच्या आतमध्ये केलंय. झेल सोडला आणि त्यानंतर आलेला हा षटकार. देखा हुआ सपना सपना ही रह जाता है जब तक व्यक्ति अपना पसीना नहीं बहाता है. इथे घाम गाळला जातोय. मेहनत केली जाते. प्रयत्नांची पराकाष्ठा. संजू हा खेळाडू टीम नाडकर ब्रदर्स या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. एकटा नडतोय. एकटा भिडतोय आणि एकटा आपल्या संघाला विजयाच्या समीप नेण्याचं काम मैदानावरती करताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ इथे थांबलाय आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर संघाची जी धावगती आहे ना ती तब्बल 21 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळते आहे. 21 ऑन द बोर्ड. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो ना की अडचणीत असताना अडचणीपासून पळून जाणे म्हणजे अजून एक मोठ्या अडचणीमध्ये सापडणे. इथून अडचणीपासून पळून अजिबात जायचं नाहीये. टीम स्मिथ 11 संघाला नडायचं आहे, भिडायचं आहे, लढायचं आहे, मागे अजिबात फिरायचं नाहीये. समोरच्या संघाला चारी मुंड चित करायचं आहे ना. ही संधी आता चालून आली आहे. त्या संधीचं इथून सोनं करायचं आहे. निलेश उभारे पहिला बॉल. हा ट्रॅकर बॉल लेग स्टिकचा हलकासा वरून जाणारा चेंडू होता. त्याच वेळेला पंचांचा इशारा कोणताही आला नाहीये म्हणजे आपण डॉट बॉल इथे संबोधतो या चेंडूला. डॉट बॉल आला. पहिला चेंडू निलेशने कमबॅक पद्धतीचा इथे हाताळला. निलेशचा आत्मविश्वास या मॅचमध्ये खूप मॅटर करेल. बाची इनसाइड एज घेतली होती. बॉल घरंगळत थेट शॉट थर्डमॅनला गेला. त्याच वेळेला तिथे क्षेत्ररक्षक आले. वा भाई वा. ज्या वेळेला आपण म्हणतो ना की दुष्काळात 13वा महिना तसंच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहायला मिळतं. आधीच आपल्या अकाउंटमध्ये धावा आता कमी राहिल्यात आणि तिथे सुद्धा धावा ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये खर्च केल्या जातात. मिळतील या दोन धावा जिथे एकही धाव होऊ शकली नसती जर एसटी रक्षकाने बॉल जर कलेक्ट केला असता. तर दुहेरीच्या साह्यानं टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. लॉस ऑर नो लॉस. एकही बॅट्समन अद्याप आउट झाला नाहीये. ही जमाची बाजू राहील टीम आपण जर पाहिलं ना तर नाडकर ब्रदर्स या टीमसाठी. हा ट्रॅकर बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. बराच वेळ हवेमध्ये राहिला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक त्यांच्या सुद्धा अपयशात आलेलं बघायला मिळालं.
वा चांगली फिकी राहिली, चांगलं बॅकअप मिळालं, टीमवर्क चांगला बघायला मिळाला खेळत असताना स्मिथ इलेव्हन संघाचा. पण कुठेतरी आपण जर पाहिलं ना, जे कॉम्बिनेशन होतं ना ते कुठेतरी लूज झालेलं पाहायला मिळालं. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो ना की कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात ना त्यांनाच यश प्राप्त होतं. म्हणून सांगतो कासवाच्या गतीने का होईना, आयुष्यामध्ये रोज प्रगती करत राहा. बरेच असे येतील समोर, त्यांना अडवायची आणि हरवायची हिंमत तेवढीच बाळग्या. आज निलेश उभारेला हिंमत बाळगावी लागेल या फायनलच्या मॅचमध्ये, त्याला आक्रमक पवित्र घेऊन समोरच्या येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला थांबवावं लागेल. आणि ते काम तो मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल का? उलवा टप्पा मिनी हेलिकॉप्टर लँड होईल का? चेंडूच्या खाली सुनील त्यानं टीप लायझेल. संपला इथे श्रीकांत तांबट या खेळाडूचा खेळ. आता बसेल का पुढे धावसंख्येला मिळेल पाहूया. त्या आधी ऐकूया डीजे. आम्ही खेळतो आज आमच्या संघ मालकासाठी, ज्यांनी विश्वास दाखवून त्यांच्या नावाची टी शर्ट परिधान करून आज आम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय ना. त्या विश्वासाला आम्हाला खरं डरायचं. खोलवर टप्प्याचा बॉल, बॉल चाललाय लॉंगॉनच्या दिशेला. अमोल वाडवल बॉलच्या खाली एक मोठी भिंत उभी राहिलेली पाहायला मिळेल. काय घडलंय? चपळ आई वा, प्रयत्नांची पराकाष्ठा, शेवटच्या क्षणी अपयशाची थाप पाहायला मिळेल. खेळाडूला दुखापत झाली का पहिली बघा. ओके आहे ज्या वेळेला, कारण की जर शरीर असेल ओके तरच राहील ठिकाणावर डोके. इथे बॅट्समन आउट झाला, एक धक्का टीम नाडकर ब्रदर्स संघाला. डीजे हा चेंडू 13 गरज आहे. मी म्हटलं होतं टीम आपण पाहिलं तर नाडकर ब्रदर्स संघाला स्पीडअप घ्या, कारण की ज्या वेळेला तुम्हाला खेळायचं, बॅटिंग करायची आहे, बॅटलाईटचा सामना तुम्हाला करावा लागेल. आणि जी आपण जर पाहिलं ना, तर जी कळम जे एक्सप्रेस आहे ना, तिच्यावरती विश्वास पुन्हा दाखवला आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण की जे आपण जर पाहिलं तर शेवटचे जे आधी जे सर्व सामने आठवले ना, तर जी कळम जे एक्सप्रेस आहे ना, अक्षरशः आपण जर पाहिलं तर पटरीवरून खाली घसरताना बघायला मिळाली आहे. पण फायनलच्या मॅचमध्ये तो स्वतःला सिद्ध करेल का? आणि एवढ्या प्रेक्षकांसमोर आपली प्रसिद्धी निर्माण करून घेईल का? 6 चेंडू 13 गरज. पहिला बॉल राज राऊत. हा ट्रॅकर हा चेंडू राहिला मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक उभा आहे निलेश उभारेने, चांगली फील्ड केली आहे, चांगली फेकी राहील. त्याच वेळेला पहिला बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा आला, डॉट बॉल आला. येणारे 5 चेंडू आपण जर पाहिलं ना, तर बनवायच्या 13 धावा. हा ट्रॅकर बॅटची इनसाइड एज, बॅटच्या आतल्या दिशेला ब्रश करणारा हा बॉल राहिलाय. एक बडी मछली जाल में फासली, एक मोठा मासा इथे राज राऊतच्या गळाला लागलाय. एक धक्का क्रमांक दुसरा. देताना पाहायला मिळाले खेळाडूचं नाव आहे. चेंडू पाहायला मिळतील 4 बनवायच्या 13 धावा. सागर आलाय स्ट्राईक एंडला, एखादी मोठी लाट घेऊन येईल का तो? फटका जोरकस आहे, तो सुद्धा फसलाय.
चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक त्यांना चांगली फील्ड केली, धावा टीम साठी रोखल्या गेल्यात, तब्बल 3 धावा त्याच्या जमाच्या बाजूने राहतील, अन्यथा हा चौकार पाहायला मिळाला असता. नशिबाची साथ कोणाची असेल, ज्या वेळेला सातत्याने आपण तुम्ही आम्ही ऐकलंय ना की किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, आज नशिबाची साथ कोणाची आहे? खऱ्या अर्थानं किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते आपण ऐकलंय, पण आज मैदानावरती अनुभवलंय सुद्धा. आज जिथे ज्या गोलंदाजावरती सातत्याने 15-20 प्लसच धावा येत होत्या, त्या गोलंदाजावरती विश्वास कुठे दाखवलाय? जिथे 6 चेंडू 13 गरज आहे, तो रोखेल का? 3 चेंडूमध्ये आता त्याने 1च धाव खर्च केली आहे, आता इथून पुढे 3 चेंडू 12 गरज आहे. हा ट्रॅकर बॉल आणि या मॅच मध्ये वा भाई वा, अमोल वाडवळचं कौतुक करावं तेवढं कमी राहिलंय. अखेर पंचांचा इशारा आलाय वय षटकाराचा. दोन चेंडू 6 गरज मैदानाच्या आतमध्ये, आणि खऱ्या अर्थाने जो नवीन फलंदाज त्याच्या बाटमधून एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला. ऋषांच्या बाटमधून जो षटकार आला ना, तो या मॅचला कलाटणी देणारा षटकार राहिला. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा निर्णय आला, ज्या वेळेला बॉल आतमध्ये ढकलत असताना शेवटच्या क्षणी जो पाय होता ना तो रेषेला लागला होता, आपण पाहिलं तर, आणि तो क्लिअर आमच्या टेनिस क्रिक इन्फो या वाहिनीवरती आम्हाला दिसला.
आणि तो निर्णय आमच्या आयोजकांनी घेतला. वाह भाई वाह, पैसा वसूल सामना. आणि खऱ्या अर्थाने मी या आयोजकांना अभिनंदन देईन, या आयोजकांचा हा विजय आहे. चला स्पीडअप घ्या, दोन चेंडू आहेत आणि अजूनही सहाची गरज आहे. चला स्पीडअप, सामना अजूनही संपला नाहीये. इथून न हरता न थकता न मागे फिरता नव्यानं इथे लढायचं. जर हा सामना राज राऊत इथून जिंकून देतोय ना, तर राहुल स्पोर्ट्सचे मालक राहुलजी बक्कम यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येणार आहे राज राऊत या खेळाडूला. सामना कोण जिंकेल? दोन चेंडू आणि सहाची गरज. लोव फुलटोस, बॉल हवेमध्ये आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. वा, एक चेंडू चारची गरज. एक चेंडू चार धावेची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. मैदानाच्या चौबाजूला एकदा SCPL ही स्पर्धा आवडली असेल तर जोरदार टाळे या स्पर्धेसाठी. वा भाई वा, ऐसा सोहळा होणे नाही. काय स्पर्धा झाली आहे, मग क्वालिफाय असो किंवा सेमी फायनल असो किंवा फायनल असो, प्रेक्षकांना हवी हवीशी मॅच आणि आयोजकांचा विजय मिळवून देणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. एक चेंडू चारची गरज. गणपती बाप्पा मोर्या, एक चेंडू चार धावा.